गुड मॉर्निंग कालबावन आपण ग्रुप 16 ची इलेमेंट स्टडी करायला स्टार्ट केले होते त्याच्यामध्ये पहिला पेपर होता ऑक्सिजन ऑक्सिजनचा आपण डिटेल मध्ये स्टडी बघितला ऑक्सिजनच्या प्रिपरेशन मेथड फिजिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी आणि यूजेस बरोबर ऑक्सिजन इज आल्सो कॉल्ड एज डायऑक्सिजन त्याच्यानंतर आता पुढे कंपाउंड्स ऑफ ऑक्सिजन तर आता इलेमेंट स्टडी काय बघितला तर कंपाउंड्स बघणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये अजून एक छोटासा पॉइंट दिला आहे त्यांनी कंपाउंड मध्ये पहिलं कंपाउंड त्याचा ऑक्साईड फॉर्मेशन दिलेलं आहे ऑक्साईड्समध्ये वेगवेगळ्या टाईपचे कारण मुळात ऑक्सिजन इलेमेंट कसं आहे तर परवा मी म्हणलो होतो तुम्हाला तर टोटल पिरियडिक टेबलमध्ये सगळ्या इलेमेंटसोबत तो कंबाईन होतो म्हणजे मेटलचे पण ऑक्साईड देतो नॉन मेटलचे पण देतो समटाईम्स एक फॉर्म मेटलाइड ऑक्साईड्स म्हणजे हा जवळपास सगळ्यांच्या बरोबरच ट्रीट होतो मग तसं जर असेल तर पहिलं आपल्याला काय केलं पाहिजे ऑक्साईडचं क्लासिफिकेशन स्टडी करणं गरजेचं आहे दीज ऑक्साईड्स आर क्लासिफाईड इन फोर टाईप्स ॲसिडिक ऑक्साईड बेसिक ऑक्साईड अँपोटेरिक ऑक्साईड अँड न्यूट्रल ऑक्साईड असे टोटल चार क्लास पडतात आणि याच्यावरती राईट इन नोट ऑन ऑक्साईड्स ऑफ ऑक्सिजन असा पॉईंट असेल तर डिफाईंड बेसिक ऑक्साईड ॲसिडिक ऑक्साईड म्हणून टेबल क्वेश्चन कसं आहे विचारते आता त्याच्यामध्ये ॲसिडिक ऑक्साईड म्हणजे काय आता ऑक्साईडच असणार पण ॲसिडिक बिहेवियर तर ॲसिडिक ऑक्साईड कोणाला बोलायचं तर त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे सरळ सरळ अँड ऑक्साईड विच डिझॉल्विंग वॉटर असं ऑक्साईड पेन ऑक्साईड का अँड ऑक्साईड विच डिझॉल्विंग वॉटर गिव्ज अँड ॲसिड काय दिलं पाहिजे गिव्ज अँड ॲसिड रॅक्ट विथ बेस टू गिव सॉल्ट म्हणजे असं ऑक्साईड जे वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर ॲसिड देईल आणि रिॲक्शन जर समजा बेस बनवून केला तर सॉल्ट फॉर्मेशन येईल बरोबर मग आता असं ऑक्साईड फुटलं तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एस ओ टू आहे एस ओ थ्री आहे सी ओ टू आहे एल टू प्रोफाइल आहे सी एल टू वगैरे म्हणजे थोडक्यात काय नॉन मेटल ऑक्साईड जे आहेत ते सगळेच्या सगळ्या ॲसिडिक असतात नॉन मेटल ऑक्साईड सगळेचे सगळे काय असतात ॲसिडिक मग आता डेफिनेशनमध्ये जे सांगितले ते सुरू होते का बघूया समजा आपण याच्यामधलं सल्फर डायऑक्साईड घेतला एस ओ टू घेतला प्लस त्याच्यामध्ये एच टू टाकलं तर इट गिव्ज एच टू एस ओ थ्री ॲसिड्समध्ये सल्फरचे मिळालं होता ना मेंबर नेमका याचं सल्फरस ॲसिड सल्फ्युरिक नाही सल्फरस आधी फेस करायचं होते म्हणजे ॲसिडिक मोलिक्यूल वेळ कोर्टमध्ये विचार केल्यानंतर म्हणजे ते काय असणार आहे ॲसिडिक ऑक्साईड असणार आहे पुन्हा याच ठिकाणी रिॲक्शन तुम्ही एस ओ थ्री घेतला तुम्ही एस ओ टू घेतला आणि समजा तुम्ही बेसवरून ट्रीट केला म्हणजे बेसवर ट्रीट केल्यानंतर पण काय मिळालं पाहिजे त्याच्यापासून एक म्हणजे वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघू शकतो आहे आणि अब सॉल्ट फॉर्मेशन व्हायला लागेल मग सॉल्ट पाहिजे असेल तर काय पाहिजे एन ए टू एस ओ टू बरोबर ना एस ओ टू मॉलिक्यूल होऊ शकतं त्याने एस ओ टू सॉल्ट झालं आणि प्लस त्याच्यामधून काय निघायला पाहिजे एच टू त्याचं निघायचं असेल तर काय पाहिजे मानू पाईस एस ओ टू मॉलिक्यूल घेतात बरोबर किंवा सिंगल एस ओ टू मॉलिक्यूल घेतात आणि याच्यानंतर काय करायला लागणार पैसे नेवर घ्यायला लागणार आता पैसे नेवर तुम्हाला एस ओ टू झाला बरोबर दोन ऑप्शन इकडचे काढा एस ओ फोर झाला प्राईस एन एस ओ फोर मिळालं आणि एच टी इथं फॉर्म हो गया सिपरेट झाला म्हणजे डायरेक्ट तुम्हाला काय म्हणू शकते वॉटर पाहिजे असेल तर रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल प्राईस एन एच टाकून बरोबर किंवा सरळ सॉल्ट जे आहे ते एस ओ थ्री बनवा आणि एच टू ओपन बनवू शकता म्हणजे सॉल्ट आणि वॉटर दोन्ही मिळतात म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे ते ॲसिडिक पण असणार आहे म्हणजे असं ऑक्साईड पाहिजे की जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तरी ॲसिड दिलं पाहिजे बरोबर आणि बेस करून ट्रीट केलं तर सॉल्व केलं पाहिजे समजलं दोन्हीमध्ये काय शंका आहे का बघा त्याच्यानंतर पुढचं आहे हे झालं ॲसिडिक ऑक्साईड तसंच हे काय असतं बघा बेसिक ऑक्साईड त्याच्यामध्ये सांगू शकता डेफिनेशन अँड ऑक्साईड विच डिझॉल्व इन वॉटर विच डिझॉल्व इन वॉटर गिव्ज अँड बेस काय दिलं पाहिजे बेस दिलं पाहिजे अँड रिॲक्ट विथ ॲसिड टू गिव्ज सॉल्ट आर कॉल्ड ॲज बेसिक ऑक्साईड म्हणजे आता असं ऑक्साईड पाहिजे की वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर बेस मिळायला पाहिजे आणि जर ॲसिडवर ट्रीट केलं तर सॉल्ट मिळायला पाहिजे आता त्याच्यामध्ये पण एक्झाम्पल्स तुम्ही बरीचशी देऊ शकता मग आता याच्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल पाहिजे असतील तर आपलं फॉर एक्झाम्पल म्हणून देऊ शकताय एक म्हणजे एन ए टू आहे बरोबर पुन्हा कॅल्शियम ऑक्साईड आहे पुन्हा बेरियम ऑक्साईड आहे बरोबर आता मग या कॅल्शियम ऑक्साईड घेतला प्लस एच टू मध्ये टाकला इट गिव्ह सी ए ओ एच ट्वाईस मिळाला बेस बरोबर पुन्हा असा ऑक्साईड घेतलं पाहिजे असायला पाहिजे की जे ॲसिडवर ट्रीट केलं तरी सॉल्ट प्रिपरेशन दिलं पाहिजे ना मग तसं पाहिजे असेल तरी आपल्याला ती रिॲक्शन सांगता
तरी आपल्याला त्याच्यापासून सॉल्ट जनरेशन झालं पाहिजे. मग समजा की आपण परत CO घेतलं प्लस त्याच्यामध्ये एसिल ऍसिड टाकलं तर तयार करायला पाहिजे CaCl2 बरोबर. सॉल्ट झालं तर CaCl2 पाहिजे असेल केलं पाहिजे फाईव्ह ऑक्सिजन आणि एच2 सॉल्टिंग वॉटर पण जनरेट झालं पाहिजे. म्हणजे असं ऑक्साईड घेतलं वॉटरमध्ये ट्रीट केलं तर बेस पण मिळायला पाहिजे. इथं काय मिळालं बघा ऍसिड बरोबर. इथं काय मिळायला पाहिजे बेस मिळाला. आणि समजा त्या ऍसिडमध्ये टाकलं तर सॉल्ट मिळायला पाहिजे. बेसमध्ये टाकलं तरी सॉल्ट मिळायला पाहिजे. समजलं दोन्ही बरोबर एकमेकांच्या अपोजिट आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे अँपोटेरिक अँपोटेरिक ऑक्साईड. याच्यात मात्र डेफिनेशन थोडीशी वेगळी येते. अँड ऑक्साईड विच डिसॉल्व इन वॉटर gives and gives an acid as well as base. एक म्हणजे असं ऑक्साईड की जे वॉटरमध्ये डिसॉल्व केलं की एक म्हणजे तुम्हाला काय मिळतं ऍसिड पण येऊ शकतं किंवा तुम्हाला काय मिळणार बेसचं पण फॉर्मेशन होणार. डायटोमिक बेस अँड ग्यूज सॉल्ट. समजा डायटोमिक ऍसिड केला म्हणजे असं ऑक्साईड ॲज अँपो ए ऑक्साईड. त्याच्यानंतर पुढे तिसरा टाईप आहे म्हणतो अँपोटेरिक ऑक्साईड. ॲसिडिक ऑक्साईड झालं बेसिक ऑक्साईड झालं दोन्ही पार्ट जे आहे ते वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर ॲसिड बेस देतात त्याच्यावर आपण सेपरेशन केलं. तिसरा टाईप आहे अँपोटेरिक. अँपोटेरिक म्हणजे काय असणार बोथ बिहेव्हिअर द ऑक्साईड विच रिॲक्ट विथ ॲसिड. द ऑक्साईड विच रिॲक्ट विथ ॲसिड ॲज वेल ॲज बेस इट फॉर्म सॉल्ट आर कॉल्ड ॲज अँपोटेरिक ऑक्साईड. म्हणजे आता असं ऑक्साईड अस पाहिजे की जे ॲसिडवर ट्रीट केला तरी सॉल्ट दिलं पाहिजे बेसवर ट्रीट केला तरी सॉल्ट दिलं पाहिजे. म्हणजे त्या ऑक्साईडला काय बोलणार आपण अँपोटेरिक ऑक्साईड. त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड A2O3. समजा A2O3 ॲसिड फॉर्ममध्ये घेतला बेसवर ट्रीट केला तरी वर टाकला ॲसिडवर टाकला तरी यूज टॉईस एन A3 कॉर्डिनेशन सॉल्व मिळणार. A2H2O6 प्लस 4 प्लस 6 एअर मायनस सेपरेट होईल. म्हणजे ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईडवर जो आहे तो ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक दोन्ही प्रकारे काय होणार ट्रीट होणार. म्हणजे तो ॲसिडवर ट्रीट केला तरी रिॲक्ट होणार बेसवर ट्रीट केला तरी रिॲक्ट होणार. अशा टाईपच्या ऑक्साईडला काय बोलणार अँपोटेरिक ऑक्साईड्स. आणि शेवटचा एक पण दिलेला आहे न्यूट्रल ऑक्साईड्स. त्याच्यामध्ये पण डेफिनेशन देऊ शकताय द ऑक्साईड in which the oxide in which for which are neither acidic nor basic are called as neutral oxide. The oxide which are neither acidic or nor बेसिक म्हणजे ॲसिडिक पण नाही बेसिक पण नाही आर कॉल्ड ॲज न्यूट्रल ऑक्साईड. आता याच्यामध्ये पण एक्झाम्पल्स म्हणून तुम्ही बरेचसे एक्झाम्पल देऊ शकताय. त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे तो मेंबर एक देऊ शकताय. नायट्रोजन मोनॉक्साईड आहे तो मेंबर टू देऊ शकताय. त्याच्यानंतर नायट्रिक ऑक्साईड एक आहे N2O एक्सेट्रा. म्हणजे आता हे ऑक्साईड जे आहेत मेटल बरोबरचे ऑक्साईड आहेत नॉन मेटल बरोबरचे ऑक्साईड आहेत. आता याच्यामध्ये बघितलं तर प्युअरली सगळे नॉन मेटल ऑक्साईड्स येतात. याच्यामध्ये बघितलं तर बऱ्यापैकी मेटलिक ऑक्साईड येतात. याच्यामध्ये मेटलिक ऑक्साईड पण दोन्ही बिहेवियर असणार आणि याच्यामध्ये नॉन मेटलचे ऑक्साईड शक्यतो काय असणार आहेत न्यूट्रल ऑक्साईड म्हणून असणार आहेत. हे जे शेवटचे मेंबर आहेत ना हे आपले लिगॅम म्हणून बऱ्याच वेळा यूज केले जातात शेवटच्या लाईनमध्ये. आता ऑक्साईड्समध्ये ॲसिडिक बेसिक अँपोटेरिक आणि न्यूट्रल असे टोटल 4 टाईप स्टडी केले. चारही डेफिनेशन व्यवस्थित परफेक्ट करायचे होते प्रॉपर एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये शक्यतो हे रिॲक्शन जे आहेत ब्ल्यू कलरने मी लिहिले आहे सगळं रिॲक्शन एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आणि त्यांचे एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल पण वाढू शकतो परफेक्ट करा. एक्झाम्पलमध्ये ही आता एक्झाम्पल इथे दिलेली आहेत ही इथं एक्झाम्पल्स दिलेली आहेत. त्याच्यानंतर हे एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे आणि ही कारण एक्झाम्पल होतं तुम्हाला जे नीटसाठी आयडेंटिफाय टाईप्स ऑफ ऑक्साईड असं असेल. चार एक्झाम्पल देतील आणि ॲसिडिक ऑक्साईड विचारतील. मग ते ॲसिडिक ऑक्साईड कधी ओळखता येणार जर एक्झाम्पल परफेक्ट असेल तर. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशननुसार ॲसिड पण बघितलं तरी
आणि रिएक्शन जे आहे त्याही दोन तीन वेळा घेऊन बघा. समजलं? हा एक छोटासाच पॉईंट होता साइड्स ऑफ ऑक्सिजन. त्याच्यानंतर आता ऑक्सिजनचा अजून एक कंपाऊंड आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे, ओझोन. तो जसा ऑक्सिजन स्टडी केला ना ऑक्सिजन इलेमेंट स्टडी, तसा कंपाऊंड त्यामधला ओझोन. समजलं? इथंपर्यंत काही